नमस्कार, मी अमोल जोशी. जिंदगी मिलेगी दोबारा या खास कार्यक्रमात आपलं स्वागत. आज आपल्या भेटीला आलेले आहेत अशोक पवार. अशोक पवारांचा काही वर्षांपूर्वी अपघात झाला आणि या अपघातामध्ये त्यांचे दोन्ही पाय गेले. कमरेखालचं त्यांचं शरीर लुळं पडलं, मात्र तरीसुद्धा खचून न जाता त्यांनी एका क्षेत्रामध्ये स्वतःला वाहून घेतलं आणि त्यानंतर 5 वर्ष एका गावचं सरपंचपदसुद्धा त्यांनी भूषवलेलं होतं. आणि त्यानंतर आता ते राजकारणामध्ये सक्रिय आहेतच, मात्र त्याचबरोबर ते समाजकारणामध्ये त्याहून अधिक सक्रिय आहेत आणि आपल्यासारख्याच अपंगांचं जीवन अधिक चांगलं व्हावं, अधिक समृद्ध व्हावं यासाठी ते वेगवेगळ्या उपक्रमातून प्रयत्न करत आहेत. त्यांचा हा सगळा प्रवास, त्यांचा झालेला अपघात, त्यातून त्यांना मिळालेली प्रेरणा आणि त्यानंतरचा सगळा प्रवास, याविषयी आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. अशोकजी, स्वागत तुमचं जिंदगी मिलेगी दोबारा या खास कार्यक्रमात. नमस्कार. अशोकजींबरोबर आपण गप्पा सुरू ठेवूया, मात्र त्यापूर्वी एक नजर टाकूया त्यांच्या आत्तापर्यंतच्या प्रेरणादायी प्रवासावर. सातारा जिल्ह्यातील सदाशिवगड वनवासमाची या खेडेगावात राहणारे हे गृहस्थ म्हणजे अशोक पवार. घरची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे 9वी इयत्तेपासून शिक्षण अर्धवट सोडून आर्थिक कमाई करत घराचा भार स्वीकारला. सारं काही सुरळीत चालू होतं, मात्र दैवाच्या मनात काही वेगळंच होतं. वयाच्या 22व्या वर्षी रिक्षातून जात असताना अपघात झाला आणि या अपघातात मणक्याला मार लागल्यामुळे कमरेखालचं संपूर्ण शरीर अधू झालं. यापुढची कितीतरी वर्ष अशोक यांनी अंथरुणावरच काढली. सतत अंथरुणावर असल्यामुळे शरीरावर जखमा होत होत्या. एकाच जागेवर राहून कुटुंबावर आपला भार पडतोय हे पाहून नैराश्य येत होतं. मात्र मुंबईतल्या पॅराप्लेजिक संघटनेशी निगडीत एका कार्यक्रमात जाण्याचा योग आला आणि तिथूनच अचानक आयुष्यानं एक वेगळंच वळण घेतलं. आपल्या सारख्याच दिव्यांगांना पाहून आपणही त्यांच्यासारखंच काहीतरी करू शकतो हा आत्मविश्वास आला आणि मग अशोक यांनी मागे वळून पाहिलं नाही. गावची निवडणूक जिंकत त्यांनी 5 वर्ष गावाचं सरपंच पद सांभाळलं. याच दरम्यान त्यांनी गावाला निर्मल ग्राम पुरस्कारही मिळवून दिला. इथवरच अशोक यांचा प्रवास थांबलेला नाही तर त्यांनी आपलं समाजकारण सुरूच ठेवलं. गावातील प्रश्न सोडवणं, अपंगांसाठी आधार बनणं, त्यांना मार्गदर्शन करणं, त्यांच्या योजनांसाठी सरकारशी लढणं हे सर्व सुरूच आहे आणि यापुढेही त्यांच्या प्रश्नांसाठीच लढणार असल्याचंही अशोक आवर्जून सांगतात. अशोक पवार यांच्या याच जिद्दीला आमचा सलाम. तर अशोकजी, तुमचं आयुष्य जे बदललं ते एका अपघाताने बदललं. या बदललेल्या आयुष्यावर आपण पुढे येऊयाच, मात्र अपघातापूर्वीच्या तुमच्या आयुष्यापासून आपण सुरुवात करू. तुमचं बालपण कसं होतं, अपघातापूर्वीचं तुमचं आयुष्य कसं होतं, तुमचं गाव कुठलं, तुम्ही काय करायचात याविषयी आम्हाला सांगा. माझं गाव सातारा जिल्ह्यामध्ये कराड तालुक्यामध्ये सदाशिवगड वनवासमाचे माझं एक छोटंसं खेडेगाव, त्या गावामध्ये माझा जन्म झाला. माझं बालपण खरं तर एकदम निरागस खेळकर, म्हणजे असा स्वप्नातही कधी वाटत नाही की माझ्या आयुष्यात असं काही वेळ बदलेल वगैरे, परंतु आहे वेळ येते जाते. परंतु बालपण माझं अतिशय आनंदात, गरिबीत गेलं परंतु आनंदात गेलं, समाधानात गेलं, कारण का आई वडील माझ्याबरोबर होते, सर्व कुटुंब होतं, त्यामुळे अशा गोष्टी काही त्या जाणवले पण नाहीत गरिबीच्या. काय करायचं आई वडील तुमचे? आई वडील माझी शेती करतात. अच्छा. पारंपरिक शेतीप्रमाणे आपलं आमचा कुटुंबाचा उदरनिर्वाह ते करत होते. त्यातून आमचं शिक्षण, वयाच्या 22 वर्षापर्यंत मी नॉर्मलच होतो. त्यामुळं आई वडिलांनी पण मला असं कधी भासून दिलं नाही की आम्हाला म्हणजे गरिबी वगैरे असं त्याचं कधी आम्हाला हेच वाटलं नाही, कारण का आमच्याकडं आमच्या वडिलांची आईची कष्टाची तयारी असल्यामुळं आम्हाला, आम्ही तिघंजण भावंडं, मी सर्वात लहान, आम्हाला कोणतीही गोष्ट कमी पडून दिली नाही. परंतु जरी गरिबी असेल तर त्यावेळी आम्हाला असं कधी वाटत नव्हतं की आपण गरीब आहोत वगैरे. परंतु जसं आम्हाला समजायला लागलं त्यानंतर गरिबी काय, आपले आई वडील का झगडतात, कोणासाठी झगडतात, याचे सर्व थोडे थोडे जाण यायला लागली. आणि मग आपल्याला पण आपलं स्वतः काहीतरी अस्तित्व असलं पाहिजे, आपल्याला स्वतः काहीतरी कर्तव्य आहेत याची जाणीव व्हायला लागली. ज्यावेळी तुमचा अपघात झाला त्यावेळी तुम्ही 22 वर्षांचे होता, त्यावेळी तुम्ही काय करत होता? त्यावेळी मी 9वीपर्यंत मी शिक्षण घेतलं. परंतु एक दिवस आमच्या आयुष्यात असं आलं की माझ्या 2 नंबरच्या भावाला शाळेसाठी जाण्यासाठी परीक्षेसाठी पैसे नव्हते. त्यावेळी ते परिस्थिती मी माझ्या डोळ्यांनीच प्रत्यक्षात बघितली. त्यावेळी मला ते सहन नाही झालं. मी लक्षात घेतलं की माझा भाऊ अतिशय उत्तम शिक्षण घेतो, अतिशय हुशार होता, आणि मला लक्षात आलं की आपल्याला पण काहीतरी केलं पाहिजे. म्हणून मी माझी शाळा सोडली आणि कामं कुटुंबासाठी मदत करण्यासाठी प्रयत्न करू लागलो.
अच्छा म्हणून मी शाळा सोडली, कामही केलं चांगलं, परंतु त्यानंतर सर्वांनीच आम्ही एक दुटीनं काम करत असल्यामुळे आम्हाला चांगल्या प्रकारे यश पण मिळालं. परंतु काय काळ घातल्यानंतर माझा असा अपघात झाला. पुन्हा आम्ही काय काम करायचं त्या काळात? आम्ही त्यावेळी ग्लास मेकिंग म्हणजे काच जे बिल्डिंगचे काचा वगैरे बसवतात आपले शोरूम्सना काचा असतात किंवा विंडो वगैरे त्या काचा आम्ही काम करायचो. त्यानंतर तुमचा अपघात झाला, त्याविषयी आम्हाला सांगा कसा झाला अपघात? माझा अपघात असं म्हणजे आम्ही मी स्वतः इलेक्शन लढवत होतो आणि इलेक्शन लढवत असताना ज्या दिवशी आम्ही माझी चिन्ह घेतली, चिन्ह घेऊन आम्ही घरी आल्यानंतर एका कार्यक्रमासाठी बाहेर चाललो होतो रिक्षा. इलेक्शन म्हणजे ग्रामपंचायती, ग्रामपंचायतीचे इलेक्शन. आणि ते त्या कार्यक्रमासाठी आम्ही जात होतो रिक्षातून, तर ती रिक्षा एका ठिकाणी माझ्या गावापासून 1.5 किलोमीटर अंतरावर गेल्यानंतर त्या रिक्षेचा अपघात झाला. रिक्षा पलटी झाली आणि त्यामध्ये मला मणक्याला मार लागला आणि त्यामध्ये मला अपंगत्व आलं. अच्छा, आणि त्यानंतर अपघातानंतर जो एक धक्का बसतो प्रत्येकाला की आता ज्यावेळी कल्पना येते की आपल्या बाबतीत नेमकं काय झालं आहे, तुम्हाला कळलं असेल की आता आपले दोन्ही पाय अधू झाले आहेत, तर तो त्या धक्क्याविषयी आम्हाला सांगा की आता त्यावेळी आपल्याला कळत नसतं की नेमकं आपल्याबद्दल काय होतं, पण आता इतक्या वर्षांनी पुन्हा तो प्रसंग आठवताना तुम्हाला काय काय आठवते की या अपघातानंतरची काही महिने कसे होते, काय विचार यायचे, खरं तर अशी मनस्थिती होती? खरं तर अपघात झाला त्यावेळी मला काहीच असं जाणवलं नाही की अपघात झालं हे मला मान्य, त्यावेळी मी मला सर्व समजत होतं. परंतु दवाखान्यात असताना अपघात झाल्यानंतर डॉक्टरांनी एक दिवस 1-2 महिन्यानंतर सांगितलं की हा चालू शकेल किंवा नाही ह्याची आम्ही तुम्हाला गॅरंटी नाही देऊ शकत. त्यावेळी मग मात्र माझ्या डोळ्याच्या कडा ओलवल्या, माझ्या भावाच्या कडा ओलवल्या, आईवडिलांच्या, आणि मग माझ्या लक्षात आलं. मग त्यानंतर जास्त जरा आघात एक अचानकपणे ॲक्सिडेंट झाला हा अपघात झाला हा मला मान्य होतं सर्वांना, परंतु अशा प्रकारे त्या अपघातामध्ये काहीतरी झालेलं आहे हे कोणाला त्याची जाणीव नव्हती, ना मला ना माझ्या कुटुंबियांना. मग त्यानंतर किती काळ तुमचा उपचारांवर आणि त्या मनस्थितीमध्ये गेला या निराशेमध्ये त्या धक्क्यामध्ये किती काळ तुम्ही त्या धक्क्यामध्ये? खरं तर आई वडिलांचे थोडे म्हणजे ग्रामीण भागात आम्ही राहत असल्यामुळे आणि अशिक्षित असल्यामुळे फक्त शेती हा त्यांच्याकडे जास्त फोकस झाले, बाकीकडे इतर माहिती नसल्यामुळे 6-7 वर्ष अतिशय बिकट अवस्थेत आम्ही काढली. मी तरी 24 तास झोपून सर्व काही प्रातविधी असेल, जेवण असेल, आंघोळ असेल, ते झोपून मी केलेलं आहे. त्यामुळे शरीराला जखमा होणे म्हणजे आणि आर्थिक घडी पूर्ण विस्कळलेली अशा परिस्थितीत 7 वर्ष काढली. आणि तो प्रसंग जरी आठवला तरी आज नको वाटतं, कारण माझ्या कुटुंबियाने अतिशय म्हणजे मी शब्दात नाही व्यक्त करू शकत. या सगळ्या तुमच्या भावना तुमच्या डोळ्यामध्ये सुद्धा दिसत आहेत, तुम्ही सगळ्याच गोष्टी काही शब्दात न सांगण्याची गरज नाही आहे. पण हा जो 6-7 वर्षांचा काळ गेला ज्याच्यामध्ये ही जी जखम मनावर जी जखम होते ती अशी ठसठसत राहिली आणि त्याच्यावर तुम्ही मलम लावत गेलात, त्यानंतर पुन्हा आता जसे तुम्ही राजकारणात पुन्हा सक्रिय झालात आणि सरपंच झालात गावचे, तर हा काय काळ होता की जेव्हा या सगळ्या दुःखातून तुम्ही बाहेर पडलात आणि पुन्हा पुढचा प्रवास तुम्ही सुरू केला? अगदी खरं आहे, अगदी अशीच गोष्ट झाली. मला आत्ता खरंच आठवत त्या म्हणे आपल्या गावामध्ये म्हणलं जातं ना की दिवस रात्र हा होत असते, काळ येत असते, येत असतो, बदलत असतो. आणि एक दिवस मला असंच पुण्याला एका ठिकाणी आल्यानंतर मला सजेस्ट केलं करण्यात आलं की पॅराप्लेजिक फाउंडेशन सायन मुंबई या ठिकाणी तुम्ही जावा आणि तुम्हाला नक्की त्याचा चांगल्या प्रकारे उपयोग येईल. खरं तर मी पूर्ण खचून गेलो होतो, पूर्ण फॅमिली खचून गेलो होतो. मी असं ठरलं होतं की मी आपलं देहदान करायचा आणि जे काय असेल ते उपयोग करा आणि मला आपलं सोडवा ह्या विचारानं मी एका ठिकाणी गेलो होतो. परंतु त्यांनी मला सांगितलं आणि खरं म्हणलं तर माझा चांगला काळ सुरू झाला होता, वेळ बदलणार होती, म्हणून मी पॅराप्लेजिक फाउंडेशन या ठिकाणी आलो. अच्छा, आणि त्यामध्ये तिथून आल्यानंतर मला जे माझ्याकडं असणारी कलागुण क्षमता इथल्या वर्धे मॅडमनी इथल्या फाउंडेशनच्या अनेक लोकांनी ओळखले आणि माझ्यातला विश्वास जागवला आणि तिथून पुन्हा माझ्याही लक्षात आलं, अरे मी तर शरण आपण काय मनानं आणि बुद्धीनं तर मी पूर्ण फिट आहे आणि मी काहीही करू शकतो.
तिथून मिळालेले एक मला नवसंजीवनी होती. नवसंजीवनी. आणि त्यानंतर मग तुम्ही पुन्हा एकदा राजकारणाकडे वळलात. राजकारणात तर मी अपघातापासूनच होतो, परंतु त्यावेळी मी ती क्षमता माझी बौद्धिक क्षमता वापरून मी केलं ते, परंतु ह्याच्यावर 100% मी मात करू शकतो हे मला तिथं समजलं. त्यामुळं मला एवढी ऊर्जा मिळत, मला अपंग आहे याची मला कधी जाणीव आज सध्या तरी काही वाटत नाही. बरं. कारण का शरीराच प्रत्येक गोष्ट होती असे नाही. खरं. शिवाजी महाराजांचं एक मी पुस्तकात वाचलेलं होतं की शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करणं गरजेचं आणि जगावरती राज्य करता येईल आपल्याला. आणि ते माझ्या डोक्यात चांगलं पुन्हा हळूहळू अशा अनेक लोक माझ्या आयुष्यात आली, अनेक गोष्टी मला शिकायला मिळाल्या. आणि ते मला शिकणं पण जेवढं गरजेचं आहे तेवढं आपण आपल्या आयुष्यात आणणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. खरं. या अपघातानंतर किती वर्षांनी मग तुम्ही गावचे सरपंच झालात? नाही, मी अपघात झाल्यानंतर एक साधारण 5 डिसेंबर 2003 माझा अपघात झाला आणि 24 जानेवारी 2004 मी सरपंच झालो निवडून. बरं. सरपंच पदातला सुद्धा बराचसा काळ हा तुमचा निराशेच्याच गर्तेतला होता? माझ्या मला निराशा ही होती की फक्त मी स्वतः तिथं जाऊन काय करत नाही. का माझ्या माझ्या जे संकल्पना होती त्याला सर्वजण सर्वांनी मला काही जणांनी विरोधी केला असेल, परंतु ती विरोधीत माझी ताकदच होती. कारण त्यांनी विरोध केल्यामुळे मला तर माझी ताकद वापरता आली. काय प्रेरणा तुमच्या मनामध्ये होती की ज्याच्यामुळे हे सगळं काम करताना तुम्हाला उत्साह येत होता, हुरूप येत होता, काय होतं? त्याच्यामधलं मूळ कारण असं की ठीक आहे, मला मी फाउंडेशनला पॅरोलॉजी फाउंडेशन मुंबईला त्यामध्ये मला सर्वांनी मदत केली, ह्यांनी मला मदत केली, तिथूनच मला ते मिळालं की माझ्यासाठी ह्यांनी केलं तर मी कोणासाठी काहीतरी केलं पाहिजे. आणि त्यामुळं मला जास्त उत्साह वाढला की बाबा हां ठीक आहे, आता त्यांनी त्यांचं कर्तव्य केलं, आता आपणही आपलं कर्तव्य केलं पाहिजे. आपल्यासारख्या लोक अनेक मी बघितलं ग्रामीण भागामध्ये अतिशय लोक ग्रासलेले आहेत पूर्ण, आणि फक्त तो आजारी असणारा व्यक्ती अपंग असतो म्हणून दिसतो, पण पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होतात त्यामध्ये. हे मी स्वतः माझ्या प्रत्यक्ष आयुष्यात अनुभवलेली गोष्ट. या सगळ्या तुमच्या राजकारणाच्या प्रवासातल्या गोष्टी आहेत, तिथून खरं तर ही सुरुवात होती आणि त्यानंतर बरंचसं मोठं सामाजिक कार्यसुद्धा तुम्ही उभं केलेलं आहे आणि करत आहात. या सगळ्याविषयीच्या गप्पा आपण अशा सुरू ठेवूया, एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर आपण भेटूया. पाहत रहा जिंदगी मिलेगी दोबारा. पुन्हा स्वागत जिंदगी मिलेगी दोबारा या खास कार्यक्रमामध्ये. आपण गप्पा मारतो आहोत अशोक पवार यांच्याशी. अशोकजी, तुम्ही राजकारणामध्ये आलात, तुमच्या अपघातापासून ते राजकारणापर्यंतचा सरपंच पदापर्यंतचा प्रवास आपण मागच्या भागामध्ये बोललो, पण केवळ राजकारण हे राजकारणासाठी तुम्ही निश्चितच करत नव्हतात, त्याच्यामागे तुमच्या काही वेगळ्या प्रेरणा होत्या. तर मला प्रश्न असा विचारायचा आहे की अपघात न होता तुम्ही सरपंच झाला असतात, तर जो तुमचा दृष्टिकोन असला असता राजकारण करण्याचा किंवा कामं करण्याचा, त्या दृष्टिकोनामध्ये अपघात झाल्यामुळे काय फरक पडला असं वाटतं? अपघातापूर्वीचे अशोक पवार सरपंच असते तर अशा कुठल्या गोष्टी घडल्या नसत्या किंवा असे कुठले विचार अशोक पवारांच्या डोक्यात आले नसते जे अपघात आणि तो सगळा अनुभव घेतल्यानंतर सरपंचपद मिळाल्यानंतर किंवा राजकारणात आल्यानंतर तुमच्या डोक्यात आले? खरं तर जर तर त्या भाषेत मी जाणार नाही, परंतु खरं अपघात झाल्यानंतर मला एक लक्षात आलं की आपण जन्माला आलो ह्याचं म्हणजे आपण नुसतं जिवंत आहोत म्हणून जगायचं नाही. हे अपघात झाल्यानंतरचं मला मिळालेलं सगळ्यात मोठं कडू सत्य मिळालेलं. अपघात झाला नसता तर ते मी त्या जर तर त्या ह्याच्यात जाणार, कारण का मला सत्य जगायला आवडतं. जे आहे ते मला सत्य स्वीकारायचे, त्यामुळे मला फक्त त्याच्यातून आता मला त्यावेळी लक्षात आलं होतं मला आपण आपल्यालाही मिळालेलं आयुष्य हे खरं जन्माला आहोत म्हणून जिवंत आहोत म्हणून जगायचं ह्याला ह्याला काय नाही, आपल्या जगण्याला काहीतरी एक अस्तित्व असलं पाहिजे आणि ते सकारात्मक असलं पाहिजे. पण हा विचार अपघातापूर्वी कधी आला होता तुमच्या डोक्यात? अपघातापूर्वी पण होता, परंतु इतकं मी त्याच्यावर आपल्याला बघण्यात जास्त हे म्हणत त्यावेळी माझं एवढं वय पण नव्हतं आणि तेवढं मी बारकाईने पाहिलं. परंतु अपघातानंतर अशा अनेक गोष्टी आल्या की अरे बाबा जगात अनेक गोष्टी आहेत ज्या मला कधी अगोदर बघितल्या नव्हत्या. मी अपघातानंतर कोण चांगलं कोण वाईट कोण आपलं हे सर्व समजलं, परंतु आपले नसताना आपल्याला ओळखत नसताना मदत करणारे असे अनेक हात होते. खरं. ते जसे माझ्या अपघातानंतर मला
अतिशय पडताळणीच्या काळात, अतिशय बेकारच्या काळात मला खरं तर अभिमानानं सांगतो, मला कृष्णाचार्य टेबल कराड यांनी खूप खूप मोलाची साथ केलेले, त्यामुळे मला त्यांचे आभार मला, कारण आज अशोक पवार हा दिसतो याच्यामागं फक्त अशोक पवार हा तुम्हाला तुमच्यासमोर आहे, पण ह्याच्यामागं बऱ्याच जणांचं कष्ट प्रेम त्याग आणि माझ्या कुटुंबियांचं तर सर्वस्व लागलेलं आहे, त्यामुळे आज अशोक पवार इथं तुम्हाला तुमच्यासमोर दिसतोय. बिलकुल, यातल्याच काही जणांच्या प्रतिक्रिया सुद्धा आज आम्ही तुमच्यासाठी आणलेल्या आहेत, तर या स्क्रीनवर आपण बघूया ते काय म्हणतात. अशोक, तुझा अपघात जरी झाला तरी तुझ्या अपघातानंतर जी दुःख कुटुंबावरती जी दुःखाचा प्रसंग आला तो आम्ही तुझ्या आधाराने जो ॲक्सेप्ट केला आणि त्याच्यावरती मात करण्यासाठी तू जो आम्हाला सपोर्ट केलास त्याबद्दल आम्ही तुझा अभिमान बाळगतोच, आणि म्हणून तर आज तूही आमच्याबरोबर एकसाथीनं एकसारखेपणानं राहिला आहेस, आणि त्यामुळं आता असं एक आत्मविश्वास आला आहे की तू जे दुःखात आहेस ते दुःख असं वाटतच नाही, कारण तू दिलेल्या बळावरती, तू दिलेल्या आधारावरती ना आम्ही दिलेल्या तुला आधारावरती तू जे आम्हाला पूर्ण रिस्पेक्ट करत आणि आधारापूर्वक सगळ्यांशी वागणूक केलीस, आणि जरी सरपंच या गावाचा होतास तरीसुद्धा तू खूप खूप काय गोष्टी चांगल्यासाठी घडवल्यास की तुझ्यातला आत्मविश्वास हा पूर्ण मोठा केला. अभिमान वाटतो की ह्या अगदी 20-22 वर्षाच्या म्हणजे तरुणानं सगळ्या आयुष्यावर त्याच्या म्हणजे घालाच पडला, पण त्यातनंसुद्धा त्यानं सरपंचपद अतिशय समर्थपणे पेललं, त्याचबरोबर गावामध्ये ग्राम स्वच्छता अभियान म्हणा किंवा निर्मल ग्राम ह्यात अतिशय जागेवर बसून सगळं इतकं व्यवस्थित हँडल केलं, आणि त्याच्यापेक्षा पण मला आज इतकं म्हणजे त्याचा अभिमान वाटतो की आम्हीसुद्धा धडशी माणसं असूसुद्धा असं आम्ही काय करू शकणार नाही इतकं तो आत्ता कार्य करतो आहे. त्याला स्वतः असं वाटतंय की मी असा झालो पण मी असासुद्धा मी कुणाच्या तरी उपयोगात पडावा, आणि त्याच्यामुळं ह्या त्याने अपंग लोकांच्यासाठी जास्त प्रयत्न करायचा चालू केला आहे, तर त्याच्या त्या प्रयत्नाला यश येवो, सगळ्यांनी आधार मिळो आणि असं आपलं त्याचं हाय जीवन अगदी सुखी जावं. इतकी तुझी जी आत्मीयता आणि तळमळ जी आहे ही आजपर्यंत मी कुठल्याही व्यक्तीमध्ये बघितली नाही, पण काळाने घाला घातला आणि तुला एका ॲक्सिडेंटमध्ये अपंगत्व आलं तरीही तू त्याच्यावरती मात करून तू आज जीवन जगतोयस, जीवन तर जगतोयस पण तू इतरांशी जीवन जगायचं कसं हे तू दाखवून द्यायचा प्रयत्न करतोयस. अशोक, तू नुसतं एकट्यासाठी काम करत नाहीस, कुटुंबासाठी काम करतोयस, गावासाठी काम करतोयस, जिल्ह्यातील जेवढे अपंग व्यक्ती आहेत त्या सगळ्या अपंग व्यक्तींना न्याय मिळवून देण्यासाठी तुझी तळमळ असते, एखाद्या गरिबाला चेअर नसती तर ती ते त्यासाठी तू आर्थिक निधी उपलब्ध करून तू त्याला चेअर देऊन दिलेस हे मला चांगलंच ज्ञात आहे, तू असंच काम करत राहावं, तू इथून पुढे तुझी इच्छाशक्ती अशीच वाढत राहावी एवढीच मी या ठिकाणी ईश्वर चरणी प्रार्थना करतो. तर अशोकजी, हे सगळं तुम्ही आत्तापर्यंत जे काही कमावलं त्यातला हा काही अंश होता, काय प्रतिक्रिया आपली? माझी प्रतिक्रिया सगळ्यांनी अशोक अशोक चालू, पण अशोक असा नाही, खूप खूप जणांचं माझ्यामागे प्रेम आहे, आशीर्वाद आहे, त्यानंतर त्याग आहे, आणि तसाच माझ्या विरोधकांचाही मी आभार मानतो, कारण त्यांनी मला अशा पद्धतीने विरोध केला की मी त्यांनी एक आव्हान दिलं आणि ते आव्हान मी समर्थपणे पेललं, पण ते पेलताना मला अनेकांनी साथ दिली, समर्थक असतील, विरोधक असतील, सगळ्यांनी. बिलकुल, या गप्पा आपण सुरू ठेवूया. ह्या सगळ्यामध्ये तुमच्यातला सामाजिक कार्यकर्ता जसा घडत होता तसा एक राजकारणी सुद्धा घडत गेला मागच्या काही वर्षांमध्ये, तर तुम्ही सध्याचं जे राजकीय चित्र आहे, राजकारणातून ज्या ज्या गोष्टी होणं अपेक्षित आहेत त्या सगळ्याकडे तुम्ही कसे पाहता, या सगळ्याविषयीच्या सुद्धा गप्पा आणि तुमची स्वप्न याविषयी सुद्धा आपण बोलूया. एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर आपण भेटूया. पाहत रहा जिंदगी मिलेगी दोबारा. पुन्हा स्वागत जिंदगी मिलेगी दोबारा या खास कार्यक्रमात. आपण गप्पा मारतो आहोत अशोक पवार यांच्याशी. मागच्या काही वर्षांमध्ये आपल्या जन्मापासून जे काही आपण राजकारण पाहत आलेलं आहात या सगळ्याविषयी आपलं मत काय आहे, राजकारण सध्याचं देशातलं महाराष्ट्रातलं याविषयी आपल्याला काय वाटतं? मला वाटतं अनेक धोरणं किंवा काय राबवायची गरज, एक स्वच्छ राजकारण जर झालं तर मला माहीत नाही किती वर्ष लागतील, पण 4 वर्षाच्या आत महाराष्ट्रात काय संपूर्ण देश इतका वेगाने सुधारणा होतील की
आजकाल राजकीय हे शासकीय संपूर्ण यंत्रणांना जवळजवळ माझ्यामध्ये 95% गावागावात खेडेगावापर्यंत पोचले आहेत. फक्त ते व्यवस्थित राबवणं गरजेचं आहे आणि त्यासाठी इच्छाशक्तीची खूप गरज आहे. आणि ती महत्त्वाची म्हणजे राजकारण्यापेक्षा शासकीय अधिकाऱ्यांची सत्ता जर असेल. माझ्या माझ्याबरोबर मी हे सगळं शक्य केलं, परंतु माझ्याबरोबर होते माझे ग्रामसेवक, आमचे आज आत्ताही आहेत आमचे पानस पानसरे म्हणून. आणि मी निर्मळ काम करत असताना निढळचे निढळ पण गावचे नवीनच तरुण होते चिंचकर साहेब म्हणून. यांनी मला एवढी मोलाचे साथ दिलेले किंवा आजपर्यंत मला लाभलेले आमच्या गावाला लाभलेले आजपर्यंतचे जे काय शासकीय अधिकारी होते त्यांनी ते इतकं उत्तम काम केलं, त्यामुळेच हे मी किंवा आमचं गाव हे आतापर्यंत येऊ शकले. अच्छा, यासोबत तुम्ही अपंगांसाठी काही कार्यसुद्धा करता आहात, तर त्याविषयी आम्हाला सांगा की काय काम सध्या तुम्ही सुरू केलं. राजकारणामध्ये असल्यामुळे मला जरा माहिती मी केलं, मी कोणतीही गोष्टी जरा अभ्यास करतो चांगल्या प्रकारे, म्हणजे मग आता शासकीय योजना असतील. आजकाल ग्रामीण भागामध्ये अत्य विकलांग लोकांची तरी अशी दयनीय अवस्था आहे की त्यांना त्यांची स्वतःची अपंगत्वाची प्रमाणपत्रसुद्धा नाही. मग त्यांचे गायडन्स त्यांना लागणारे हे करून द्यायचे, त्यांना प्रमाणपत्र कसे काढायचे. आता मी स्वतः काढून दिलं तर त्यांना काय समजणार आहे. मग त्यांना काय लागणारे डॉक्युमेंट्स कागदपत्र जमा करून करायला सांगायचे, कशी करायची, कुठं जायचं, का जायचं, आणि तुम्ही स्वतः मिळून ते त्यांना जर समजलं तर ते पुढल्यानं मी एकटा कुठंपर्यंत जाणार. यापुढे तुमची आता काय स्वप्न आहेत? माझा उद्देश एकच आहे, असे घात अपघात असोत आणि आपण अपघात विकलांग झाले कोण अडचणीत आले हा यामध्ये कोणाचाही दोष नसतो. काहीतरी आपल्या काय चुका असेल त्या मान्य कराव्या आणि असणारे येणारे प्रसंग यांच्यावर मार्त करण्याचे यांच्यावर प्रश्न आहे, आपल्यासमोर उभा राहिलेला प्रश्न आहे. हाला याचं उत्तर शोधणं गरजेचं आहे. हे उत्तर आहे, फक्त योग्य ठिकाणी योग्य वेळ आणि योग्य लोकांच्याकडनं विचार आणि आपण जर शोधलं तर नक्कीच सापडेल. जसे अनेक अपघात झालेले तरुण आहेत की जे निराश होऊन घरी बसलेले आहेत किंवा आपल्या आयुष्याचं काय होणार असा प्रश्न त्यांना सतावतोय, या सगळ्यांना तुम्ही काय आवाहन कराल या कार्यक्रमाच्या माध्यमातून? मी त्यांना एकच आवाहन करेन, मी आता जसं बोललो त्याप्रमाणे की अपघात झाले आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला विकलांग, तुम्ही शरण अपंगात मनानं बुद्धीनं होऊ नका. मनानं बुद्धीनं जो अपंग असो किती शरीरानं सक्षम असू द्या तो काही करू शकत नाही कोणी असो. आपण शरीरानं अपंग झालो मनानं बुद्धीनं स्ट्रॉंग व्हा. तुम्ही स्वतः काय करायची इच्छा व्यक्त करा, तुम्हाला चार हात लगेच समोर येतील आणि चार हात दिले की तुम्ही तेवढ्या ताकदीनं उभं राहायचं. एकदा सुरुवात झाली की तुम्हाला एकदा तुमच्यातला विश्वास झाला की तुम्ही अनेक 10 जणांना तुम्ही हात द्याल ह्याची मला पूर्ण गॅरंटी, कारण का आजपर्यंत मी प्रवास तोच करत आलो. बिलकुल, तुम्ही हा सगळा प्रवास आमच्याशी शेअर केला त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. तुम्हाला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो या तुम्हाला शुभेच्छा. आणि तुम्ही अशीच प्रगती करत राहा राजकारणामध्ये आणि तुमच्या सामाजिक कार्यामध्ये, यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तर प्रेक्षक हो, आयुष्यामध्ये कितीही बिकट परिस्थिती आली तरी सुद्धा त्याच्यातून मार्ग काढता येतो, कारण जोपर्यंत तुमचा मेंदू ठीक आहे, तुमचा मेंदू सक्षम आहे, तोपर्यंत तुम्हाला शारीरिक मर्यादा फार काळ अडवून ठेवू शकत नाहीत. हेच या सगळ्या मुलाखतीतून आणि अशोक पवार यांच्या अनुभवातून आपण पाहिलं. अशाच प्रकारे वेगवेगळे अनुभव घेतलेल्या आणि बिकट परिस्थितीवर मात करून काहीतरी साध्य करून दाखवलेल्या, सिद्ध करून दाखवलेल्या आणि करत राहणाऱ्या मंडळींना घेऊन आपण पुढच्या भागांमध्ये सुद्धा भेटत राहणार आहोत. तोपर्यंत विसरू नका, जिंदगी मिलेगी दोबारा.